नमस्कार विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा 2020-21 पासून 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम अमलात आणलेला आहे आणि नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात ते आहे शॉर्ट आन्सर वन टाइप ऑफ क्वेश्चन, म्हणजे थोडक्यात प्रश्नाची उत्तरे लिहा आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. तर यामध्ये कुठलाही प्रश्न विचारला असता त्यामध्ये सुबक आकृती, त्या आकृतीला नाम निर्देशन डायग्रॅम करेक्ट लेबलिंग किंवा 2 मार्कासाठी प्रॉब्लेम असेल फॉर्म्युला अर्धा मार्क, सबस्टिट्यूशन अर्धा मार्क आणि रिझल्ट विथ प्रॉपर युनिट 1 मार्क, किंवा एखादा लॉ असेल त्या लॉला एक्सप्लेन करा असं म्हटलं तर स्टेटमेंटला 1 मार्क, एक्सप्लेनेशनला 1 मार्क. तर अशा पद्धतीनं आपण शॉर्ट आन्सर टाइप ऑफ प्रश्नाची तयारी करूया. तर चला बघूया शॉर्ट आन्सर टाइप ऑफ. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँकमधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 12 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या धड्यातील आपण शॉर्ट आन्सर टाइप ऑफ प्रश्नाची उत्तरे एक एक करून बघूया. तर पहिला शॉर्ट आन्सर टाइप प्रश्न जे इथं तुमच्या क्वेश्चन बँकमध्ये दिलेला आहे, काय तो प्रश्न? वाय अँड वेअर आर एडी करंट्स आर अनडिझायरेबल. वाय का अँड वेअर कुठे एडी करंट्स अनडिझायरेबल आहे, इथं एडी करंट नकोय. अँड हाऊ आर दे मिनिमाइज, आणि त्यांना कमी कसं केलं जातं. तर अनडिझायरेबल इफेक्ट ऑफ एडी करंट कुठं कुठं येतं. एडी करंट अनडिझायरेबल एडी करंट्स आर प्रोड्यूस्ड इन द सॉफ्ट आयर्न कोर. कुठं केलं जातो एडी करंट? अनडिझायरेबल एडी करंट्स आर प्रोड्यूस्ड इन सॉफ्ट आयर्न कोर विच इज यूज आयदर इन डायनामो. डायनामो माहीत आहे, सायकलमध्ये जो लाईट लागतो तो डायनामोचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. तर त्या डायनामोमध्ये सॉफ्ट आयर्न कोर असतो आणि तिथं अनडिझायरेबल एडी करंट जनरेट होतो. दुसरं, अनडिझायरेबल एडी करंट इज ऑल्सो प्रोड्यूस्ड इन ट्रान्सफॉर्मर, इट इज ऑल्सो प्रोड्यूस्ड इन मोटर्स, इट इज ऑल्सो प्रोड्यूस्ड इन व्हॉट? जनरेटर्स. सो डायनामो, ट्रान्सफॉर्मर, मोटर, जनरेटर्स आर द डिव्हाइसेस वेअर अनडिझायरेबल इफेक्ट ऑफ एडी करंट्स आर प्रोड्यूस्ड. वाय? बिकॉज वेन अल्टरनेटिंग करंट इज पास थ्रू these electrical instrument, what happens when alternating current pass, what happens to the magnetic flux associated? Magnetic flux changes because current is changing, flux is changing, and due to this change of magnetic flux eddy currents are set up in the soft iron core and hence that core is heated up. And due to heating, there is a loss of electrical energy is wasted in the form of what? Heat energy. Thodkyat, dynamo, in the soft iron core, which is used in dynamo, transformer, motor, generator, when AC is passed through them, then the electric flux changes, hence eddy currents are set up in core, and therefore core is heated up, or in other word, we can say electrical energy is wasted इन द फॉर्म ऑफ हीट एनर्जी. हे तर झालं आपल्या प्रश्नाचा पहिला भाग, वाय अँड वेअर एडी करंट्स आर अनडिझायरेबल. आता आपल्या प्रश्नाचा दुसरा भाग, याला पुन्हा 1 मार्क आहे. हाऊ टू मिनिमाइज दिस एडी करंट, मिनिमायझेशन ऑफ अनडिझायरेबल इफेक्ट ऑफ एडी करंट. सो टू मिनिमाइज द अनडिझायरेबल इफेक्ट ऑफ एडी करंट अल्टिमेटली मीन्स एडी करंट मस्ट बी रिड्यूस. So to minimize the undesirable effect of eddy current, what we will do? Laminated or insulated iron core are used. And what is the effect of using laminated or insulated iron core? काय होईल त्यामुळं?
इट विल मिनिमाइज. जर आपण लॅमिनेटेड किंवा इन्सुलेटेड आयर्न कोर यूज केलं तर त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स वाढेल, जेणेकरून त्यामध्ये प्रोड्यूस होणारा एडी करंटचा मॅग्निट्यूड हा काय होईल, कमी होईल. सेकंड पार्ट, की जर आपल्याला रेझिस्टन्स वाढवायचा असेल, आर इज इक्वल टू काय असतं, रो इंटू एल डिवायडेड बाय ए. सॉफ्ट आयर्न कोरचा एरिया काय करावा लागेल, आपल्याला कमी करावं लागेल. सो टू मिनिमाइज द अनडिझायरेबल इफेक्ट ऑफ एडी करंट, द सरफेस एरिया ऑफ मेटल प्लेट इट मस्ट बी रेड्यूस. When the surface area of metal plate or iron core is reduced, ultimately amount of eddy currents generated is reduced. Amount of eddy current generated is reduced. तर एका भागाला एक मार्क आणि हा मिनिमायझेशनला एक मार्क, अशा प्रकारे दोन मार्क थोडक्यात तुम्हाला प्रश्नाची उत्तर लिहायची आहे. पुढचा प्रश्न वळूया. पुढच्या प्रश्नामध्ये दोन व्याख्या विचारलेल्या आहे. पहिली व्याख्या काय, डिफाईन सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स. फार साधी सिंपल व्याख्या आहे. काय आहे, हाऊ यू कॅन डिफाईन सेल्फ इंडक्टन्स. द सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सर्किट, एखाद्या सर्किटचा सेल्फ इंडक्टन्स हा काय असतो, इट इज द रेशो ऑफ, कशाचा रेशो आहे, इट इज द रेशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ अ सर्किट टू द करंट फ्लोईंग थ्रू इट, टू द करंट फ्लोईंग थ्रू इट. सेल्फ इंडक्टन्स बघा, मॅग्नेटिक फ्लक्स फाय लिंक्ड विथ ए कॉईल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट फ्लोईंग थ्रू इट. हा कॉईल आहे, या कॉईलमधून फ्लो होणारा जर करंट आय असेल तर या कॉईलशी असोसिएट असलेला मॅग्नेटिक फ्लक्स फाय इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय, और फाय इज इक्वल टू एल इंटू आय, वेअर एल इज सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए कॉईल. तर इथं व्याख्याप्रमाणे फाय इज इक्वल टू एल इंटू आय, म्हणजेच एल इज इक्वल टू काय असेल, फाय डिवायडेड बाय आय. आणि हेच तर सांगितलं इथं की सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सर्किट इज रेशो ऑफ, कशाचा रेशो आहे, न्युमरेटरमध्ये काय, मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ ए सर्किट टू द करंट फ्लोईंग थ्रू इट, टू द करंट फ्लोईंग थ्रू इट. दुसरी व्याख्या ती आहे म्युच्युअल इंडक्टन्स. आता म्युच्युअल इंडक्टन्स ज्याला आपण एम यांनी डिनोट करतो, हा दोन सर्किटमधला म्युच्युअल इंडक्टन्स, दोन कॉईलमध्येच तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स डिफाईन करता येईल. तर म्युच्युअल इंडक्टन्स एम ऑफ टू सर्किट ऑर टू कॉईल्स, टू सर्किट ऑर टू कॉईल इज द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ सेकंडरी सर्किट ऑर सेकंडरी कॉईल पर युनिट करंट ऑफ प्रायमरी सर्किट. काय होतं म्युच्युअल इंडक्टन्समध्ये, हा प्रायमरी कॉईल आणि ही काय, सेकंडरी कॉईल. मॅग्नेटिक फ्लक्स, याला प्रायमरी कॉईलला पी, सेकंडरी कॉईलला एस असं म्हणूया. मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ सेकंडरी कॉईल फाय एस अँड करंट फ्लोईंग थ्रू प्रायमरी कॉईल. आपल्याला माहिती आहे व्हॉट इज म्युच्युअल इंडक्शन, द फेनॉमेना ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ इन ए कॉईल ड्यू टू चेंज ऑफ करंट इन वॉट, नेबरिंग कॉईल. तर इथं हा जो मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ सेकंडरी कॉईल आहे, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट फ्लोईंग थ्रू प्रायमरी कॉईल, और फाय एस इज इक्वल टू एम इन टू आय पी, वेअर एम इज नोन एज म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉईल, अँड दॅट म्युच्युअल इंडक्टन्स एम इज इक्वल टू फाय एस डिवायडेड बाय आय पी. So mutual inductance of two coil is the ratio of magnetic flux, ratio of what, magnetic flux linked with secondary circuit, magnetic flux linked with secondary circuit per unit current in the primary circuit, per unit current in what, primary circuit, and that is known as mutual inductance of a coil. तर प्रत्येक व्याख्येला एक मार्क आहे. एक्झॅक्ट हीच व्याख्या तुम्हाला बोर्डात लिहावी लागेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तीन बघूया. एक्सप्लेन वाय, आता हे बघा काय असतं, बऱ्याचदा प्रश्नाची उत्तरं लिहायची पद्धत वेगवेगळी असते, फक्त त्याच्यातून बोध तोच व्हायला पाहिजे. तर इथं
ही जी PDF मी वापरली त्यामध्ये थेरॉटिकल एक्सप्लेनेशन दिले आहे, पण त्याऐवजी तुम्ही मॅथमॅटिकल सांगितलं तरी चालेल की एक्सप्लेन वाय इंडक्टन्स ऑफ टू कॉईल, दोन कॉईलचा इंडक्टन्स, हा एक कॉईल आहे आणि हा दुसरा कॉईल आहे. आता या दोन कॉईलला जर मी असं एंड टू एंड जोडलं तर काय सांगता येईल, वाय द इंडक्टन्स ऑफ टू कॉईल कनेक्टेड इन पॅरलल. ह्या प्रकारे कनेक्शन करायला काय म्हणतात, कॉईल्स आर कनेक्टेड इन पॅरलल, इज लेस दॅन द इंडक्टन्स ऑफ आयदर कॉईल. पहिल्या इंडक्टन्सचा इंडक्टरचा इंडक्टन्स L1, दुसऱ्याचा काय L2. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वेन एव्हर इंडक्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल देअर इफेक्टिव्ह इंडक्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन इज इक्वल टू द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल इंडक्टन्स, 1/LP = 1/L1 + 1/L2. तुम्हाला रेझिस्टन्स मध्ये पण याच प्रकारचा फॉर्म्युला होता, 1/R = 1/R1 + 1/R2. आणि तुम्हाला 10th मध्ये सांगितलेलं आहे की अशी जर कंडिशन असेल वेन 1/LP = 1/L1 + 1/L2, याचा अर्थ काय, दिस LP is less than L1, LP is less than that of L2. आणि हेच तर तुम्हाला विचारलं, हेच तर तुम्हाला विचारलं काय सांगायचं, वेन इंडक्टर्स when two coils are connected in parallel then their effective inductance is given by 1/LP = 1/L1 + 1/L2, and here as per this formula LP is less than L1 and LP is less than L2, that is effective inductance of parallel combination is less than the inductance of individual inductor. तर परीक्षेत तुम्ही मॅथमॅटिकल फॉर्म्युलाचा वापर करूनही याचं उत्तर सहजपणे तुम्ही लिहू शकता. पुढचा चौथा प्रश्न बघा काय दिलेला आहे. चौथा प्रश्न हा एक साधा प्रॉब्लेम आहे जो की म्युच्युअल इंडक्टन्सच्या व्याख्येवर आधारलेला आहे. काय ते, एन EMF ऑफ 96 mV, EMF किती आहे 96 mV, त्याला कन्वर्ट करायचं, मिली म्हणजे 10⁻³, सो EMF इज 96 × 10⁻³ V. इज इंड्यूस्ड इन वाइंडिंग्स ऑफ ए कॉइल वेन ए करंट इन नियर बाय कॉइल इन्क्रीजिंग एट द रेट ऑफ 1.20 A/s. म्हणजे इथे एक कॉईल आहे आणि हा दुसरा एक जवळ कॉईल आहे, इथं EMF इंड्यूस झाला किती 96 mV आणि या कॉईल मध्ये फ्लो होणारा करंट किती अमाऊंट नी चेंज होतो, 1.20 A/s म्हणजे DI/DT रेट ऑफ चेंज ऑफ करंट इज गिवन 1.20 A/s. आणि विचारलं काय, व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉईल, ह्या दोन कॉईल मधला म्युच्युअल इंडक्टन्स किती. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ ऑर म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन द टू कॉईल, व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन the two coil M = E/di/dt. actually it is EMF induced in secondary coil to that of what, rate of change of current flowing through the primary coil. By definition this is equal to mutual inductance M. mutual inductance, it is the ratio of EMF induced in magnitude of EMF induced in secondary when current flowing through primary changes at the rate of what, 1 A/s. तर या फॉर्म्युल्याचा वापर केला आपण कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स, इथं EMF ची किंमत आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे 96 mV, कन्वर्ट केलं त्याला किती, 96 × 10⁻³ V, अँड करंट इज चेंजिंग एट द रेट ऑफ 1.2 A/s. सो इफ यू कॅल्क्युलेट दिस रेशियो, दॅट रेशियो आफ्टर कॅल्क्युलेशन इट कम्स टू बी 80 × 10⁻³ H. आता -3 H असल्यामुळं त्याला आपण 80 mH असंही लिहू शकतो. तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर फायनली लिहावं लागेल, म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉईल इज 80 mH. फॉर्म्युला अर्धा मार्क, सबस्टिट्यूशन अर्धा मार्क आणि रिझल्ट विथ प्रॉपर युनिट याला 1 मार्क, अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्क बोर्डाच्या परीक्षेत मिळेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कॅल्क्युलेट द इंड्यूस्ड EMF बिटवीन the ends of
एंड एक्सल ऑफ रेलवे, रेलवेचा एक्सल म्हणजेच दोन चाकाला जोडणारा जो काही रॉड असतो त्या रॉडला काय म्हणतो आपण एक्सेल, त्या रॉडला काय म्हणायचं एक्सेल. तर हा झाला तुमचा एक्सेल. आणि काय विचारलं इथं, कॅल्क्युलेट द इंड्यूस्ड ईएमएफ बिटवीन द एंड्स ऑफ एक्सेल, या दोन एंडच्या अक्रॉस किती ईएमएफ इंड्यूस झाला एक्सेलच्या. एक्सेल ऑफ रेल्वे कॅरेज 1.75 मीटर लॉंग, याची लांबी किती दिलेली आहे, एल इज इक्वल टू 1.75 मीटर. ऑन लेवल ग्राउंड विथ युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 50 किलोमीटर पर अवर, वेलॉसिटी दिलेली आहे 50 किलोमीटर प्रति तास. सो यू कन्वर्ट दॅट 50 किलोमीटर पर अवर, वी नो दॅट हाऊ टू कन्वर्ट किलोमीटर पर अवर, किलोमीटर पर अवर, किलोमीटर म्हणजे मीटरमध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागेल, किलोमीटरला 1000 आणि अवरला काय घ्यायचं आहे 3600 सेकंड. आणि हे जर 20 आपण कट केले तर फायनल उत्तर काय मिळतं आपल्याला, 5 × 10 आणि हा 18 × 36 म्हणजेच काय होईल, 5/18. सो 50 × 5/18, तर व्हेलॉसिटीची किंमत 50 × 5/18. आता आपल्याला माहीत आहे की ईएमएफ इंड्यूस अक्रॉस टू एंड्स ऑफ एन एक्सल, हा जो एक्सेल आहे रेल्वे कॅरेजचा, या एक्सेलची लांबी दिलेली आहे आणि याच्या अक्रॉस आपल्याला काय काढायचं आहे, ईएमएफ काढायचं आहे. तर ईएमएफ इंड्यूसचा फॉर्म्युला काय असतो, ईएमएफ इंड्यूस बिटवीन द टू एंड्स ऑफ रॉड इज ई इक्वल टू बी एल व्ही. मॅग्नेटिक फील्ड बी दिलेलं आहे 5 × 10⁻¹, लेंथ ऑफ रॉड इज गिवन 1.75 and we had calculated, which is actually given in what, kilometer per hour 50, but by multiplying it by 5/18 it is converted into what, meter per second, and on calculation here we get 121.5 × 10⁻⁵ volt, kiwa yalach mi 1.215 × 10⁻³ volt. Ata minus 3 mhanje tyala mi kashane replace karta yel mala, milli 1 mV means 10⁻³ volt. तर फायनल आन्सर आपलं परीक्षेमध्ये राहील, इंड्यूस ईएमएफ इज इक्वल टू काय असेल, इंड्यूस ईएमएफ इज 1.215 mV. पुढचा 6वा प्रश्न बघा, याचं मॅथमॅटिक्स आहे त्याला फार सोपं जाईल, पण बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनाही हा सोपा आहे. तो कशा प्रकारे, इकडे बघायचा तुम्ही, हे बघा, द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ लूप इट इज वॅरिंग इन अकॉर्डन्स विथ रिलेशन फाय इक्वल टू 8t² + 6t + 2 अँड इट इज एक्सप्रेस इन वॉट, मिली वेबर. इट इज एक्सप्रेस इन मिली वेबर अँड टी इज मेजर्ड इन, टाइम इज मेजर्ड इन वॉट, सेकंड. वॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इन द लूप ॲट टी इक्वल टू 2 सेकंड, म्हणजे मला EMF induced in a loop, E is equal to, EMF induced in a loop, E is equal to minus d phi by dt. पण मला मॅग्निट्यूड विचारलं म्हणून मी मॉड ऑफ d phi by dt असं घेईन. तर मॅथमॅटिक्स काय म्हणतो बघा, एज पर मॅथमॅटिक्स हिअर वी आर गिवन, काय दिलेलं आपल्याला, मॅग्नेटिक फ्लक्स फाय इज इक्वल टू 8t² + 6t + 2 and time t is equal to 2 seconds. We know or we have to find out the magnitude of induced EMF and it's a formula, E equal to actually minus d phi by dt, but magnitude javes kaadaycha tyaves to sin ghaycha ni, E equal to d phi by dt. Ata ya formula madhe E equal to d phi by dt, ithe tumhala phi chi kimmat thevaychi aahe. काय आहे फायची किंमत, दी व्हॅल्यू ऑफ फाय, दी व्हॅल्यू ऑफ फाय हिअर इज वॉट, फाय इज इक्वल टू 8t² + 6t + 2. सो ई इज इक्वल टू d dt ऑफ, आणि हा काय फाय, 8t² + 6t + 2. आता 8 × t² डेरिव्हेटिव्ह काय येईल, d dt ऑफ t² इज इक्वल टू वॉट, 2 टाइम्स टी,
And what is the ddt of 60? It is 6. So ddt of 8t square, it is 8 into 2t. ddt of 60 is plus 6. And what is the ddt of 2? 2 is a constant. So its derivatives with respect to time is 0. So EMF E becomes equal to 8 into 2t plus 6. 8 into 2 is 16t plus 6. And we have to find out EMF at time t equal to 2 second. At time t equal to what? 2 second. At time t equal to 2 second. So, if I just put the value of t equal to 2 second in this equation, then the EMF induced is found to be 16 into 2 plus 6. 16 to the 32 plus 6 means 38. And because here, flux phi is expressed in milliweber. Flux phi is expressed in what? Milliweber. Milli means 10 to the power minus 3 will be there. So this is multiplied by 10 raised to minus 3 volt, or simply it is 38 millivolt. And the final expression, final value that you have to write in the board examination is the magnitude of induced EMF is 38 millivolt. आता पुढचा फार सोपा एग्जांपल आहे, सोपा प्रश्न आहे. काय तो प्रश्न बघूया. डिस्टिंग्विश करायचं, तुम्हाला अंतर स्पष्ट करायचं आहे. कशात अंतर स्पष्ट करायचं? स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, या दोन ट्रान्सफॉर्मर मध्ये तुम्हाला अंतर स्पष्ट करायचं आहे. तर मला वाटतं ट्रान्सफॉर्मर स्टेप अप स्टेप डाऊन हे तुम्हाला व्यवस्थितपणे माहीत आहे, फार सोपा भाग आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत काय म्हणतो आपण? इन केस ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतो आपण? हा समजा प्रायमरी आणि हा काय? सेकंडरी. या प्रायमरी मध्ये जर या सेकंडरी मध्ये नंबर ऑफ टर्न्स एनएस असेल, प्रायमरी मध्ये नंबर ऑफ टर्न्स काय असेल? एनपी. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असेल? नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी इज मोर दॅन नंबर ऑफ टर्न्स इन व्हॉट? प्रायमरी. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये एनएस मज बी ग्रेटर दॅन एनपी. नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी मज बी ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी. म्हणजेच स्टेप डाऊन मध्ये काय असेल? नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी इज लेस दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी. बरोबर आहे. आता दुसरा मुद्दा, दुसरा फरक काय? व्होल्टेज अक्रॉस, व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी इज मोर दॅन दॅट ऑफ व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी. ई एस इज ग्रेटर दॅन ई पी. जसं एन एस इज ग्रेटर दॅन एन पी होतं, ई एस इज ग्रेटर दॅन ई पी. अँड इन केस ऑफ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ई एस इज लेस दॅन ई पी एज एन एस इज लेस दॅन एन पी. आता ट्रान्सफॉर्मर रेशो काय? ट्रान्सफॉर्मर रेशो इट इज एन एस टू दॅट ऑफ एन पी. नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी टू दॅट ऑफ नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी, दॅट इज नोन एज ए ट्रान्सफॉर्मर रेशो. ऑर रेशो ऑफ ई एम एफ अक्रॉस सेकंडरी टू दॅट ऑफ ई एम एफ अक्रॉस प्रायमरी, दॅट इज नोन एज ए ट्रान्सफॉर्मर रेशो. सो एज हियर एन एस इज ग्रेटर दॅन एन पी ऑर ई एस इज ग्रेटर दॅन ई पी, सो द रेशो ऑफ एन एस अपॉन एन पी विच इज के, दॅट के मज बी ग्रेटर दॅन वन. मीन्स फॉर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर रेशो के मज बी ग्रेटर दॅन वन. अँड ऑन द साईड ऑफ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, बिकॉज युअर एन एस इज लेस दॅन एन पी, ई एस इज लेस दॅन ई पी, देअर फोर के विच इज इक्वल टू, देअर फोर के विच इज इक्वल टू ई एस अपॉन ई पी, इट मज बी लेस दॅन वन. ऑर के एस, के इज ऑल्सो इक्वल टू एन एस अपॉन एन पी. सो फॉर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, फॉर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर रेशो के इज लेस दॅन वन, वाईल फॉर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर रेशो के इज ग्रेटर दॅन वन. आणि स्टेप डाऊनला काय असेल? के इज लेस दॅन वन. नाव द नेक्स्ट डिफरन्स, प्रायमरी कॉईल. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये, इन केस ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, प्रायमरी कॉईल इज मेड ऑफ, प्रायमरी कॉईल इज थिक. तर स्टेप डाऊन मध्ये काय थिक असेल? सेकंडरी कॉईल इज मेड ऑफ थिक वायर. सेकंडरी कॉईल इज मेड ऑफ थिक वायर. आणि शेवटचा फरक बघा, काय शेवटचा फरक? करंट थ्रू
सेकेंडरी इज लेस देन प्राइमरी, IS इज लेस देन IP, बाकी ES इज ग्रेटर देन EP, NS इज ग्रेटर देन NP, K इज ग्रेटर देन 1, बट करंट फ्लोइंग थ्रू सेकेंडरी इज लेस देन, हीच एक कंडीशन उलटी असते, करंट थ्रू सेकेंडरी इज लेस देन प्राइमरी इन केस ऑफ स्टेप अप ट्रांसफॉर्मर, वाइल इन केस ऑफ स्टेप डाउन ट्रांसफॉर्मर करंट थ्रू प्राइमरी इज लेस देन करंट थ्रू सेकेंडरी. तर कुठलेही चार फरक तुम्ही परीक्षेत लिहायचं, प्रत्येक फरकाला अर्धा मार्क असा राहील. तर प्रत्येक डिफरन्स अर्धा मार्क, चार डिफरन्सला दोन मार्क. धन्यवाद.